जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री कामिकावा योको यांच्या समवेत यशस्वी बैठक झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे. या दोन्ही मंत्र्यांच्या सहअध्यक्षतेखाली 16वा भारत जपान परराष्ट्र व्यवहार मंत्री धोरणात्मक संवाद झाला. विविध क्षेत्रात द्विपक्षीय संबंधांमध्ये सातत्यानं होत असलेल्या वाढीबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तत्पूर्वी जयशंकर यांनी टोकियोमध्ये रायसिना गोलमेज परिषदेत भाग घेतला. लवचिक आणि विश्वासार्ह पुरवठा साखळी तसंच विश्वसनीय आणि पारदर्शक डिजिटल व्यवहारांच्या निर्मितीसह जग पुन्हा जागतिकीकरणाकडे वाटचाल करत आहे त्याबाबतीत भारत आणि जपान हे नैसर्गिक भागीदार आहेत असं जयशंकर म्हणाले. मुक्त इंडो पॅसिफिकसाठी आमची वचनबद्धता क्वाडद्वारे प्रत्येक वर्षी पुढे नेली जात आहे असं देखील त्यांनी सांगितलं. ग्लोबल साऊथचा आवाज या नात्यानं भारताला स्वतःच्या जबाबदारीची जाणीव आहे असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी लिखित करारांचं पालन न करणाऱ्या देशांबाबत चिंता व्यक्त केली.